विद्यार्थी मित्रांनो, आपण इंडायसेस या लेसन मध्ये वेगवेगळे रूल पाहिले. आज आपण एक पुढचा रूल या ठिकाणी पाहू. द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट ऑर क्वोशंट ऑफ टू नंबर्स, म्हणजे दोन संख्यांचा गुणाकाराचा घातांक किंवा दोन संख्यांचा भागाकाराचा घातांकाचा नियम काय हे आपण या ठिकाणी आता पाहू. एक्झाम्पल फर्स्ट, इन ब्रॅकेट 2 मल्टीप्लाय 3 ब्रॅकेट रेस टू 4, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, त्यामध्ये दोन संख्या दिसत आहे 2 आणि 3, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आणि ब्रॅकेट रेस टू 4 केलेलं आहे. मग घातांकांचा नियमानुसार आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहू, म्हणजे 2 मल्टीप्लाय 3 हा 4 टाइम्स आपण एकमेकांना या ठिकाणी मल्टिप्लाय करू. 2 मल्टीप्लाय 3, 2 मल्टीप्लाय 3, मल्टीप्लाय 2 मल्टीप्लाय 3, 2 मल्टीप्लाय 3 हा 4 टाइम्स लिहिला. म्हणजे या ठिकाणी आता या ठिकाणी आपण प्रत्येक ब्रॅकेटमधला 2 हा एका ठिकाणी सेपरेट करू. 2 मल्टीप्लाय 2 मल्टीप्लाय 2 मल्टीप्लाय 2 4 टाइम्स लिहिला. त्याच पद्धतीने 3 सुद्धा आपण या ठिकाणी 4 टाइम्स लिहून घेऊ. 3 मल्टीप्लाय 3 मल्टीप्लाय 3 मल्टीप्लाय 3 इक्वल टू, आता 2 मल्टीप्लाय 4 टाइम्स काय राहतो, 2 रेस टू 4 मल्टीप्लाय 3 सुद्धा मल्टीप्लाय 4 टाइम्स काय राहतो, 3 रेस टू 4. म्हणजे आपल्याला या उदाहरणावरून काय समजून येतं, पहा 2 मल्टीप्लाय 3 ब्रॅकेट रेस टू 4 म्हणजे त्याचं उत्तर काय होतं, आपल्याला 2 रेस टू 4 मल्टीप्लाय 3 रेस टू 4 म्हणजे आपल्याला दोन संख्यांचा गुणाकाराचा घातांक नियम कसा मिळतो. पहा म्हणजे पहा, या पहिल्या संख्येचा घातांक आपण वेगळा घेतला, नंतर दुसऱ्या संख्येचा सुद्धा घातांक या ठिकाणी वेगळा घेतला. पहा, इफ ए अँड बी आर नॉन झिरो नंबर अँड एम इज अँड इंटीजर, समजा ए आणि बी ह्या दोन परिमेय संख्या, शून्य जर परिमेय संख्या असतील आणि एम ही काय असेल, पूर्णांक संख्या असेल, तर ए मल्टीप्लाय बी रेस टू एम इक्वल टू ए रेस टू एम मल्टीप्लाय बी रेस टू एम हा मिळाला आपल्याला गुणा, म्हणजे प्रोडक्टचा रूल. आता आपण कोशंटचा रूल या ठिकाणी पाहू. एक्झाम्पल 4/5 ब्रॅकेट रेस टू 3, आता या ठिकाणी 4/5 म्हणजे हा काय झाला, या ठिकाणी कोशंट म्हणजे भागाकार. आता आपण या ठिकाणी 4/5 हा 3 टाइम्स या ठिकाणी काय करू, आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिला. आता या ठिकाणी 4/4 मल्टीप्लाय 4 मल्टीप्लाय 4 5 × 3 = 4 हा इंडेक्स वेगळा दिला आणि डिनोमिनेटरला सुद्धा इंडेक्स आपण वेगळा दिला, म्हणजे 4³/5³ म्हणजे आपल्याला कोणता नियम मिळतो. पहा, a/b ब्रॅकेट रेस टू एम इक्वल टू a/m/b रेस टू एम. आता आपण घातांकांची घातांक जी संख्या लिहिल्या असतात त्या कशा लिहिल्या जातात आणि त्यांचा नियम काय आहे, त्याच्यावर काय नियम तयार होतो हे पाहू. हिअर ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन, ए चा एम वा घात परत कंसाचा एन वा घात, दॅट इज द पॉवर ऑफ ए नंबर इन अ इंडेक्स फॉर्म. म्हणजे या ठिकाणी घातांकांचा घातांक रूप दिलेले आहे, घातांकी संख्याचं पुन्हा घातांकित घेतलेलं आहे, त्याचं रूप या ठिकाणी दिलेले आहे. मग त्याच्यापासून ती कशी लिहितात ते आपण या ठिकाणी पाहतोय. एक्झाम्पल 5² / 3, पाचाचा दुसरा घात परत कंसात त्या पाचाचा कंसात कंस करून वरती तिसरा घात लिहिलेला आहे. मग आता पहा 5² / 3, आता या ब्रॅकेटमध्ये संख्या जे तशी घ्यायची बेस म्हणून, मग आता पहा 5² तसा तसा घेतला आणि आता 3 टाइम्स आपण काय करू, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू. 5² × 2 × 5² × 2 इज इक्वल टू 5² मतलब 2 किती वेळेस आले या ठिकाणी, 3 टाइम्स. 5² हा 3 टाइम्स आलेला आहे, म्हणजे 5² × या ठिकाणी काय केलं, आपण इंडेक्स त्या ठिकाणी 3 केला, म्हणजे 5² किती आला या ठिकाणी, 6. म्हणजे आपल्याला या नियमावरून असं समजतं की
एखाद्या संख्येचा घातांकी संख्येचा घातांक दिला असेल तर पाया तसाचा ठेवून घातांकांचा गुणाकार करावा, मल्टिप्लिकेशन करावा. बट इफ ए इज नॉन झिरो रॅशनल नंबर अँड एम अँड एन आर इंटीजर्स, समजा ए ही काय असेल शून्येतर पूर्णांक म्हणजे परिमेय संख्या असेल अँड एम एन आर इंटीजर आणि एम आणि एन हे पूर्णांक संख्या असतील तर ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन म्हणजे ए चा एम वा घात परत कंसाचा एन वा घात, जे ए हा बेस दळात असा ठेवून घातांकी म्हणजे या संख्येचा घातांक एम आणि परत कंसाचा घातांक एन या दोघांचा गुणाकार या ठिकाणी करायचा आहे. ए रेस टू एम गुणी ला एन म्हणजे ए रेस टू एम मल्टीप्लाय एन इज इक्वल टू, आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साइन करून आपण असं सुद्धा लिहू शकतो ए रेस टू एन ए.